अशोकजी सरवटकर भुसावळ वरून लिहितात उपस्थित आहेत. जर मी कलाकार बनलो असेल तर पद्माकर भाऊमुळे, कारण पद्माकर भाऊचे आई वडील एवढे चांगले हो की आम्हाला दोघांना कोणतंच काम सांगत नव्हते. आमचे अभागा खालचे गाव आमचेच होते, म्हणून आम्ही कलाकार घडलो. या माणसाच्या घरचं खाऊन मी घडलो. टाळ्या वाजवा पद्माकर भाऊसाठी. कारण विसरू नये, उपकार विसरू नये, म्हणून मोठ्या कलाकारांची ओळख त्याच्यासाठी भारताचे मशहूर शायर अब्दुलक चाऊस लिहितात. काय लिहितात? कि मै दिन महिने साल नहीं, मैं दिन महिने साल नहीं सदिया तलाश करता हूँ, प्यास है कि नदियां तलाश करता हूँ, मेरी प्यास है कि नदियां तलाश करता हूँ, मैं दिन महीने साल नहीं सदियां तलाश करता हूँ, ये मेरी प्यास है कि नदियां तलाश करता हूँ. अरे लोग तो दिखाते हैं खूबियां अपनी अपनी, मैं अपने आप में कमियां तलाश करता हूँ, मैं अपने आप में कमियां तलाश करता हूँ. पद्माकर भाऊ वानखळे यांच्याकडून 100 रुपये आशीर्वाद रुपये आले, आभारी आहे. कारण मोठं जर व्हायचं असेल तर आपल्यात काय कमी आहे हे शोधा. वामन दादा कर्डक लिहून लिहून गेले काय, कल मैं नहीं रहूंगा, कल मैं नहीं रहूंगा, ये दुनिया रहेगी लेकिन, कल मैं नहीं रहूंगा, ये दुनिया रहेगी लेकिन, एक नेक आदमी था ये दुनिया कहेगी लेकिन, एक नेक आदमी था दुनिया कहेगी लेकिन. आणि महत्त्वाचा मुद्दा, काही मूर्ख लोक या धम्म परिषदेला लाळवण्याची परिषद म्हणतात. किती मूर्ख असतील आहे का तुम्ही सांगा? नाही ना. या धम्म परिषदेला महाराष्ट्रातच तोल नाहीये,
कसं करायचं हे त्यांच्याकडे आहे. आणि असं जर कुणी म्हटलं तर लाता मारल्याशिवाय सोडू नका. याच्या नंतर जयम जयम. याच्यापेक्षा आणखी प्रमोद भाऊ अगम हे कसं याच्यापेक्षा आणखी कार्य चांगलं करतील अशी ऊर्जा तुम्ही त्यांना दिली पाहिजे. म्हणून एकदा जोरदार प्रमोद भाऊ अगम साठी एकदा जोरदार ताळ्या वाजवा. चला एक दोन तीन चार. आंबेडकरांचे स्वप्न होते मी हा भारत बुद्ध मैत्री. तव स्वप्नाचे पा भीमराया श्री मी घेतो वेझे. आणि बाबा हा माणूस जोडी नमी हा माणूस जोडी नमी हा गाडा ओढी नमी Thank you.
ते मनोज राजा गोसावी काय लिहिता, इमानदार हवे आम्हाला, अशक्त नको आहे। इमानदार हवे आम्हाला, अशक्त नको आहे। आणि वाघाचे हवे आम्हाला, शेळीचे रक्त नको आहे। मनोज राजा जय भीम हा विचार पुढे नेण्यासाठी, अरे अनुयायी हवे आम्हाला, भक्त नको आहे। भगत राहणार मंगळूरवीर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, आभारी आहे। गीताची पहिली मान। आणि दादा, अगम दादा, मला थोडासा या टर्नला भेट द्या थोडा, कारण मॅसेज महत्वाचा आहे। आणि कापसे दादा, सागर गोसावी ताई, मी सांगतो ते लिहून घ्या फक्त। हा प्रश्न आहे, गाणे काटणं आणि शेर काटणं हा विषय बंद आहे आजपासून, कारण इथे चळवळीचं नुकसान झालेलं आहे। वैचारिक सामना कसा करायचा, प्रश्न मी तुम्हाला विचारेल, तुम्ही त्याचे उत्तर द्यायची आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी देणार। गायक गायिकांचं आजो विचाराचा सामना आहे, याच्यात समाजाचा फायदा झाला पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे। म्हणून प्रश्न पहिला, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांनी लिहिला किंवा बाबासाहेबांनी वेगळ्या भाषेत लिहून त्या ग्रंथाला काही वेगळं नाव दिलं होतं का? प्रश्न लिहून घ्या कापसे साहेब, प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला, लिहून घ्या लिहून घ्या, मी याचं उत्तर विचारणार आहे। बरं, सागर गोसावी लिहून घ्या। तिला किंवा बाबासाहेबांनी वेगळ्या भाषेत लिहून त्या ग्रंथाला काही वेगळं नाव दिलं होतं का? हा पहिला प्रश्न। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारत बुद्धमय करण्यासाठी काय करायचं सांगितलं? प्रश्न दुसरा लिहून घ्या। आणि प्रश्न तिसरा, तथागत भगवान गौतम बुद्धाने सर्वप्रथम बुद्धाच्या धम्माची दीक्षा कुणाला दिली, हे नाव सांगा। हे 3 प्रश्न तुम्ही प्रश्न करा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल। आणि महत्वाचा विषय, ताई तुम्हाला आलं तर ठीक, नाही आलं तर पुढच्या कार्यक्रमात द्या, पण जनतेला समजणं गरजेचं आहे। आतापर्यंत कोकण, मुंबई, भंडारा, गोंदिया या लोकांनी चळवळीचा धिंगाणा करून टाकला हो, एकच गाणं बाबासाहेबाचं होते, बाकीचे कमरी खालचे। उत्तर लिहत राहा कवी, पण आज ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा मला प्रमोद भाऊ अगम यांनी दिलेली आहे आणि प्रतापदादा लोणारे यांनी दिलेली आहे। आणि हा हीच प्रेरणा पूर्ण महाराष्ट्रात रुजणार आहे, युट्यूब रेकॉर्डिंग चालू आहे।
गीता लिहून घ्या. ओके, गीताची पहिली मार. पंचशिलाही घेऊन जोडी, पंचशिलाही घेऊन जोडी बाबा, पंचशिलाही घेऊन जोडी तुझ्या गुणांची, तुझ्या गुणांची गाई नको. तुझी तबल्यावाले आहे म्हणे आणि हा अनोळखी फोनून फोन आला, ते लोक आलेले आहेत तिथं माझा कार्यक्रम खराब करण्यासाठी, म्हणून एवढं चिडलो मी. आणि जे कार्यक्रम खराब करण्यासाठी आलेले आहेत त्यांना हे त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे इथं येऊन प्रामाणिकपणे. अरे बाबासाहेबांनी पेनाचा मुकाबला करायचा सांगितला हो, आणि माझा तबला वादक म्हणून प्रचार करता, कारण तुम्हाला माझी प्रगती सहन होत नाही याचा अर्थ हा होतो. परंतु मी कुणावर जाणार नाही, जे तुमची या समोर बसलेल्या जनतेला मी ग्वाही देतो मी अजिबात, कारण बुद्धाचा धम्मच नाही आहे तो कुणावर जळणे. म्हणून तुझ्या गुणांची, तुझ्या गुणांची ज्यांना समर्पित माझं गाणं आहे आजचं, असे ते प्रताप दादा लोणारे आणि प्रमोद भाऊ अगम यांच्याकडून भेट मिळाली, आभारी आहे. हे उन्हा जोडी तुझ्या गुणाची गाई नगोडी, शिलाही घेऊन जोडी तुझ्या गुणाची गाई लगोडी, शिलाही घेऊन जोडी तुझ्या गुणाची गाई लगोडी, शिलाही घेऊन जोडी तुझ्या गुणाची गाई लगोडी. आणि बाबा तसा कोडी नमी, तसा पोळी बाबा तू जसा पोळलास तसा पोळी नमी, हा गाडा ओढी नमी, सहकार्य केलं असे ते गुणवंत गवई आणि त्यांच्या पत्नी ममताबाई गवई यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, आभारी आहे. असंच त्या गाणी गाणी तुझी ही, गाणी तुझी ही आमची भाकर, गाणी तुझी ही ते आम्ही गाणे म्हणतो ना या समाजामुळे आहे आमचं पोट. गाणी तुझी ही आमची भाकर, गाणी बाबा तव त्यागाचा, तव त्यागाचा झालो मी चा
पायात जेवढ्या चपला असतील तेवढ्या मारा मला. विचारा इथं दादा आहेत अजर, मी किती पैसे घेतो असा शब्द तरी बोललो का. जाती पाडलेल्या आहेत, 12.5 जाती पाडलेल्या आहेत, ते जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. म्हणून
ही जात जाडी नमी, ही जात जाडी नमी, हा गाळा ओढी नमी, जात जाडी नमी, हा गाळा ओढी नमी, ही जात जाडी नमी, हा गाळा ओढी नमी, ही जात जाडी नमी, हा गाळा ओढी नमी, जात जाडी नमी, हा गाळा ओढी नमी। किताबों में खोज कर मालूमात करता हूँ, किताबों में खोज कर मालूमात करता हूँ, ताला लगे जुबा पर ऐसे सवाल करता हूँ, करता हूँ। भीम ज्ञान के समंदर का खतरा हूँ राहुल, फिर भी चट्टानों से टकराने की बात करता हूँ। राहुल पांडे पश्चिमा कवी आहेत त्या सर्वांपेक्षा झिरो मी आहे, मला काही येत नाही। हे समजून जर चळवळीत काम करतो उच्च प्रतीची वामन गाथा, उच्च प्रतीची वामन गाथा, उच्च प्रतीची वामन गाथा, उच्च प्रतीची वामन गाथा। मरावे राहुल, मरावे राहुल गाता, मरावे राहुल गाता। अस्कर किराडे राणा पाडोदी यांच्याकडून पन्नास उच्च प्रतीची वामन गाथा, मरावे राहुल, मरावे राहुल गाता। साथ देणारे माझे मित्र देवळे साहेब यांच्याकडून 50 रुपयाची त्यांनी भेट दिली, आभारी आहे। उच्च प्रतीची वामन गाथा, मरावे राहुल गाता गाता। आणि बाबा हा शब्द पाडी नमी, हा शब्द पाडी नमी, हा गाळा ओढी नमी, हा शब्द पाडी नमी, हा गाळा ओढी नमी, हा शब्द पाडी नमी, हा गाळा ओढी नमी, अमन सुखोडी नमी, हा गाळा ओढी नमी, अमन सुखोडी नमी, हा गाळा ओढी नमी। तुझ
जोडी नमी। आणि दरवर्षी प्रमोद दादांना साथ देऊन या शिरसगाव पांढरे येथील धम्म